नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। लॉकडाऊन काळातील वीज बिलांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा 10 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणं आंदोलन। कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीचा शासनाला इशारा। गुन्हे नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेबरोबरच अतिक्रमण रोखण्यासाठी CCTV संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा, नामदार सतेज पाटील। पाचगाव, मोरेवाडी आणि कळंबा ग्रामपंचायतींसाठी CCTV संनियंत्रण प्रकल्पाचं झालं ऑनलाईन लोकार्पण। केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची शिक्षण वाचवा नागरी कृती समितीकडून होळी। महासैनिक दरबार इथं उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचं लोकार्पण। आणि करवीर तालुक्यातील नेरली इथल्या तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। गुन्हे नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी CCTV संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली। पाचगाव, मोरेवाडी आणि कळंबा या ग्रामपंचायतीसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या CCTV संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन घेण्याची संकल्पना आमदार ऋतुराज पाटील यांनी मांडली होती। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते, तर आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके ऑनलाईन सहभागी झाले होते। यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस यंत्रणेनं कमी वेळेत चांगला प्रकल्प उभा केल्याचं सांगितलं। अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमी वेळामध्ये एक चांगला प्रकल्प आपल्या इथं होतोय। कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीमध्ये या CCTVचा फायदा आपल्याला झाला आणि चांगल्या पद्धतीनं क्राईम डिटेक्शन असेल, क्राईम रोखणं असेल यासाठी आपल्याला उपयुक्त ठरलेला। आता पाचगाव असेल, मोरेवाडी असेल, कळंबा असेल, ही तीन गावं उपनगरातली प्रचंड वाढती लोकसंख्या असणारी गावं आहेत। किंबहुना मागच्या 10 वर्षातला पाचगावचा वाढणारा आलेख बघितला तर महाराष्ट्र राज्यातलं फास्टेस्ट ग्रोईंग विलेज अशा पद्धतीचं पाचगावचा उल्लेख करावा लागेल, एवढी ग्रोथ ही पाचगावची मागच्या 10 वर्षामध्ये झालेली आहे। आणि म्हणून मला वाटते पुढच्या काळामध्ये याचा फायदा निश्चितपणे, मगाशी आमदार म्हणले तसं, क्राईम डिटेक्शन आणि चोऱ्या होऊ नये या दोन्ही गोष्टीसाठी त्या ठिकाणी होणार आहे। वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढतीये, ती रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। अनेक गावं आपापल्या स्तरावर CCTV लावत आहेत। याबाबत पोलीस विभागानं एक SOP तयार करून या गावांना एकत्रित जोडण्याचं नियोजन करावं अशी सूचना त्यांनी केली। राज्यातील 1150 पोलीस स्टेशनमध्ये CCTV बसवण्यास प्रारंभ झालाय। गुन्हे नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायतींमध्ये होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी या प्रकल्पाचा व्यापक वापर करावा, महिन्यातील विशिष्ट तारखेला फोटो काढून ग्रामपंचायतींनी ते संकेतस्थळावर अपलोड करावेत, तसंच पाचगाव इथल्या नियंत्रण कक्षातील लाईव्ह फीड पोलीस मुख्यालयात ठेवावे अशी सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली। अद्ययावत तंत्रज्ञान वापरून जनतेमध्ये, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करू शकू असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी व्यक्त केला। CCTV प्रकल्पामुळे निश्चितच नियंत्रण राखले जाऊन कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून सुसंवाद राखला जाईल असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला।
आज यासारख्या सीसीटीव्हीचं जो प्रोजेक्ट आज या ठिकाणी उभा होतो, सुरू होत असताना यामध्ये गावातील आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील ट्रॅफिक सुरळीत व्हायला लागला, यायला मदत करतो. घरफोडी असेल, मगाशी एस पी साहेबांनी सांगितली की घरफोडी असेल, केस स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांना आळा बसेल. आणि जरी काही गुन्हे घडले तरी पोलिसांना क्राईम डिटेक्शनसाठी सी सी टी व्ही नक्की उपयोगी येते. यापुढे जाऊन सी सी टी व्ही प्रोजेक्टमुळे कम्युनिटी सेफ्टी ही भावना लोकांमध्ये तयार होईल, ही फार महत्वाची ठरेल असं मला या निमित्तानं वाटतं. गुन्हेगारांवर आळा बसेल आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. पोलिसांच्या माध्यमातून नुकतीच एक गाव एक गणपती यासाठी चर्चा घडवून आणली. 13 गावांनी याबाबतचा निर्णय घेतला असून हे सुसंवादाचं यश असल्याचंही आमदार ऋतुराज पाटील यांनी नमूद केलं. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून वेगळी सुरुवात करून सर्वांना शिस्त लावता येईल असं सांगितलं. पब्लिक ड्रेस यंत्रणा उभी करून यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश करत आहोत. जो संदेश द्यायचा आहे तो या माध्यमातून देता येईल. थोड्या दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. अशी यंत्रणा करणारा कोल्हापूर जिल्हा देशातील पहिला जिल्हा असेल असंही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितलं. ग्रामीण भागासाठी पहिल्या टप्प्यात पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी या 3 ग्रामपंचायतींसाठी पाचगाव इथं स्वतंत्र नियंत्रण कक्ष करण्यात आलाय. 147 कॅमेरे बसवण्यात आले असून यामध्ये 63 ठिकाणांचा समावेश असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितलं. यावेळी माहितीपटाचं प्रसारण करण्यात आलं. दरम्यान सोहळ्यासाठी पाचगाव इथं करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पाचगावचे लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही बसवले जावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्यानं होत होती. ही मागणी पालकमंत्री सतेज पाटील, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागल्याची भावना पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी व्यक्त केली. या सीसीटीव्ही आणि या कंट्रोल रूमचा पाठपुरावा आम्ही माननीय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांच्याकडे सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत होतो. ह्या पाठपुराव्याला आमच्या आता यश आलेलं आहे आणि ह्या 3 गावांच्या वरती सातत्यानं ह्या 3 डोळ्याची नजर असणार आहे. त्याच्या दृष्टिकोनाने क्राईम्स असतील, कोणतेही अवैध जे काही गोष्टी घडणार असतील, कारण ह्या पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी ही शहरालगतची गावं असून ही झपाट्याने वाढत असल्यामुळे यांची लोकसंख्याही मोठी आहे. त्या सर्वच गोष्टीची दखल घेऊन आमदार ऋतुराज पाटील साहेबांनी आणि पालकमंत्री साहेबांनी हे जे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील दादा आणि पालकमंत्री साहेबांचे यांचे मनापासून आभार मानतो. केंद्र सरकारनं नुकतंच नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे. या धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीनं आज दसरा चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाची होळी करून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समितीनं सोशल डिस्टन्स पाळत आणि मास्कचा वापर करून हे आंदोलन केलं. 3 दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाला काही संघटनांनी विरोध केलाय. केंद्र सरकारनं संसदेमध्ये कोणतीही चर्चा न करता आणि मागील 2 वर्षात जनतेनं केलेल्या विविध सूचनांचा समावेश न करता आणलेल्या या नव्या शैक्षणिक धोरणामुळं राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण धोरणाविरोधी भूमिका केंद्र सरकारनं घेतल्याचा आरोप शिक्षण वाचवा नागरी कृती समितीनं केलाय. या धोरणामुळे शिक्षणाचं केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि धार्मिकीकरण होणार असल्याची टीका करत शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीनं आज दसरा चौकात या नव्या शैक्षणिक धोरणाची होळी करून आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. KG-PG सर्वांना मोफत शिक्षण देण्याऐवजी केंद्र सरकारनं शिक्षण महाग करण्याचं धोरण अवलंबलंय. यामुळे देशभरातील 30 पटाखालील जवळपास 28% प्राथमिक शाळा बंद पडतील अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. खरं म्हणजे हे आत्मनिर्भरतेच्या घोषणा सरकार देत होतं, पण परदेश विद्यापीठ इथं काय करतायत असा प्रश्न आम्हाला याला विचारायचा आहे. UGC नावाखाली अनेक राज्यांना हे दबाव आणत आहे, पण आता हीच UGC या शैक्षणिक धोरणानुसार ते बंद करणार आहेत. स्वायत्तता या पद्धतीने शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केलेला आहे, पण स्वायत्ततेच्या नावाखाली सरकारी अनुदान जे आहे ते अनुदान बंद करण्याचा यांचा डाव आहे. 30 पटाखालच्या शाळा ज्या आहेत पूर्ण भारतामध्ये 26% एवढ्या शाळा आहेत, या सगळ्या शाळा बंद करण्याचा आणि एकच क्लस्टर शाळा पद्धतीच्या शाळा आणि नॉलेज हबच्या नावाखाली गरिबांचं शिक्षण नाकारण्याचं यांचं धोरण आहे. आदिवासी असतील, दलित असतील, महिला असतील, अल्पसंख्याक असतील
हे सगळेजण मिळून या देशामध्ये 70-80% लोक आहेत, या सगळ्यांचं शिक्षण याच्यावर नाकारलं जाणार आहे. म्हणून आम्ही आज आंदोलनाची सुरुवात करतो ती कोल्हापूरमधून करतो आहे. सरकारने लवकर याच्याबद्दल आपली मतं व्यक्त करायला पाहिजे, संसदेमध्ये चर्चा करायला पाहिजे, राज्य सरकारनं याच्यामध्ये विश्वास घेतला पाहिजे. आम्ही 2 वर्षापूर्वी ज्या हरकती याच्यामध्ये याच्यावर नोंदवल्या होत्या वेबसाईटवरती, त्याचे कुठेही अंमलबजावणी याच्यामध्ये त्यांनी दुरुस्त केलेलं दिसत नाही आहेत. त्यामुळं आम्ही आज ह्या ठिकाणी या ड्राफ्टची होळी प्रतिकात्मक करतो. आंदोलनात अतुल दिघे, सुधाकर सावंत, सुभाष जाधव, बाबूराव कदम, राजेश वरक, प्रशांत आंबी, उमेश देसाई, अनिल सरक, उत्तम पाटील, शरद केनवडेकर, सुवर्णा तळेकर, संजय चोरमारे, संजय पाटील, नवनाथ मोरे, हरीश कांबळे, आरती रेडेकर आदी उपस्थित होते. पोहण्यासाठी विहिरीत गेलेल्या करवीर तालुक्यातील नेरली इथल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. धीरज धनाजी खबाले असं त्याचं नाव आहे. याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. नेरली विकासवाडी गावच्या हद्दीत मकरंद चौगुले यांच्या शेतात असलेल्या विहिरीत आज धीरज खबाले पोहण्यासाठी गेला होता, मात्र तो विहिरीत बुडाला. गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत शोधाशोध केल्यानंतर मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. धीरज एकुलता एक असून घरची त्याच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. बहीण भावाचं नातं दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र कोरोना संकटामुळे बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी तुरळक गर्दी दिसून येते आहे. बहीण भावाचं नातं दृढ करणारा रक्षाबंधन सण उद्या साजरा होतोय. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी बाजारपेठ सज्ज झाली आहे. शहरामध्ये राख्यांचे स्टॉल्स सजलेत, मात्र कोरोना संकटामुळे राखी खरेदी करण्यासाठी महिलांची फारशी गर्दी दिसून आली नाही. महिलांनी सोशल डिस्टन्स ठेवून राखी खरेदी केली आहे. बाजारात चायनीज राख्यांची जागा स्वदेशी राख्यांनी घेतली होती. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि एस न्यूजचा संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून 10वीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पहा एस न्यूज वर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रोटरी आणि क्रीडा या दोन्ही संस्थांनी आज तागायत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोल्हापुरात त्यांनी उभारलेलं कोविड केअर सेंटर ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार नामदार सतेज पाटील यांनी काढले. महासैनिक दरबार इथं उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. रोटरी मूव्हमेंट आणि क्रीडाई यांच्या सहकार्यातून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 150 खाटांच्या या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी बोलताना पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी रोटरी ही जगभरातील सेवाभावी काम करणारी संस्था असून या संस्थेनं आजतागायत अनेक सामाजिक उपक्रम राबवल्याचं सांगितलं. कोरोना संकटातही या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेऊन अभिमानास्पद काम केल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. ही
क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी सध्या केंद्रामध्ये 125 बेडची व्यवस्था केली असून महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याची माहिती दिली. ह्या दोन्ही वॉर्डमध्ये आपण 10 बेड्स आपण विद ऑक्सिजन ज्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा आपण करू शकतो असे आपण या ठिकाणी महिलांसाठी 10 आणि पुरुषांसाठी 10 असे आपण 20 बेड आपण केलेले आहेत. याच्यामध्ये रोटरीचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे, कारण हे जे तुम्ही बेड्स वगैरे बघता हे सगळं रोटरीनी इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी जे कोल्हापूर महानगरपालिकेला जे सुपूर्द करणार होते 350 बेड, त्याच्यापैकी तिने 150 बेड्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि इथलं जे बाकी जे काही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं क्रीडाई कोल्हापूर या संघटनेने घेतलेलं आहे. रोटरीचे अध्यक्ष संग्राम पाटील यांनी कोल्हापूर शहरातील 12 रोटरी क्लब यांनी एकत्रित येऊन 65 लाख रुपये खर्च करून हे सेंटर उभा केल्याचं सांगितलं. शहरातील 12 रोटरी क्लब्सनी एकत्रित येऊन एक $83,000 म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये 62 लाखाचा हा प्रोजेक्ट केलेला आहे. 538 बेड्स यामध्ये या प्रोजेक्टमध्ये इन्क्लुडेड आहेत आणि या COVID-19 सेंटरकरता आम्ही आत्ता 100 स्टँडर्ड बेड्स आणि 20 सेमी फॉलर बेड्स दिलेले आहेत. अजूनही आमच्याकडे बरेचसे स्टँडर्ड बेड्स आणि सेमी फॉलर, फॉलर आणि ॲटोमॅटिक बेड्स पण आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये आयसोलेशन हॉस्पिटलचे देखील 2 फ्लोर्स आमच्या ताब्यात देण्यात येणार आहेत बेड्स आणि कोविड सेंटर चालू करण्याकरता. कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक अशोक जाधव, स्वाती येवलुजे, रोटरीचे माजी प्रांतपाल प्रताप पुराणिक, प्रकाश जगदाळे, SS पाटील, उत्कर्ष पाटील, मेघना शेळके, योगिनी कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. आज मैत्रीच्या नात्यातील आपुलकी आणि ओलावा जपण्याचा दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे. दरवर्षी तरुणाई हा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करते. कोरोनामुळे यावर्षी फ्रेंडशिप बँड बांधून तरुणाईला हा दिवस साजरा करता आलेला नाही. मात्र यावर अनेकांनी मार्ग काढत ऑनलाईन गप्पांचे फड रंगवून मैत्री दिन साजरा केला. ऑगस्ट महिन्यात पहिल्या रविवारी हा दिवस कॉलेजमधील तरुणाईसह शाळेतील मुलं मुलींसाठी उत्साहाचा दिवस असतो. हा म्हणजे मैत्रीला उजाळा देणारा आणि हे नातं आणखीन घट्ट करणारा दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे. हातात फ्रेंडशिपचा बँड बांधून दिवसभर एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. या निमित्तानं मैत्रीच्या नात्यातील आपुलकी ओलाव्याला उजाळा देण्यात येतो. शिवाय या नात्यात आलेला कटुपणाही दूर होतो. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळं हा दिवस साजरा करता आला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा महाविद्यालयं बंद आहेत, त्यामुळं महाविद्यालय परिसरात तरुणाई एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधत असलेलं चित्र आज पाहायला मिळालं नाही. बाजारपेठाही आकर्षक फ्रेंडशिप बँडनी सजल्या आहेत. मात्र या बँड खरेदीसाठी तरुणाईनं पाठ फिरवल्याचं चित्र आज बाजारात पाहायला मिळालं. चिमुकले आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी तरुणाई फ्रेंडशिप बँड हातात बांधताना दिसून आली. कोरोनामुळे जरी हा दिवस साजरा करता आला नसला तरी तरुणाईनं सोशल मीडियाचा वापर करत सेलिब्रेशन केलं. सकाळपासून आपल्या मित्रमैत्रिणी एकमेकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून मैत्री दिनाचे संदेश पाठवत होते. या दिवसाला पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण म्हणून विरोध केला जात असला तरी या दिवसाचं तरुणाईच्या मनातील महत्त्व आणि मैत्रीचं ममत्व कायम आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे. महापूर कोरोना काळात वजीर रेस्क्यू फोर्सनं अविरतपणे काम केलं आहे. त्यांचं हे काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले. वजीर रेस्क्यू टीमच्या जवानांना जीवनावश्यक वस्तू वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिरोळ तालुक्यात वजीर रेस्क्यू फोर्स या सामाजिक संघटनेनं कोरोना संकट काळात गेल्या 5 महिन्यांपासून पोलिसांसोबत काम केलंय. या कामाची दखल घेऊन शिवसेना तालुका प्रमुख सतीश मलमे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वजीर रेस्क्यू टीमच्या जवानांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते या साहित्याचं वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना यड्रावकर यांनी रेस्क्यू फोर्सच्या कामाचं कौतुक केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं महापुराच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला बाकीच्या मोठी एनडीआरएफची टीम सुरुवातीला गेल्या वेळा आम्हाला मिळाली नाही, पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं वजीर फोर्स होता म्हणून खऱ्या अर्थानं महापुराला चांगल्या पद्धतीचं एकटी कॅज्युअलिटी होऊ न देता या आमच्या शिवाय तालुक्यानं या महापुराचा सामना केला हे सुद्धा निश्चितपणे आपण नोंद घ्यायला पाहिजे. मला गेल्या ठिकाणी आम्ही बोलत असताना शिवाजी साहेबांच्यावर चर्चा केली.
की आपण होमगार्डला ज्या पद्धतीनं आपण बिल काय करू शकतो या पद्धतीनं आपले जमीन प्रस्ताव शासनाकडे आणि निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उदार महत्वाचे असल्यामुळं निश्चितपणे काही ना काही आपल्याला त्या निमित्तानं आधार मिळेल अशा पद्धतीचा आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला काम करायला प्रेरणा आणि शक्ती मिळेल अशा पद्धतीचा विश्वास त्या निमित्तानं व्यक्त करतो. जयसिंगपूर पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, शिवसेना तालुका प्रमुख सतीश मलमे, महिला संघटिका मंगलताई चव्हाण, संतोष धनवडे आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती कविता चौगुले, महिला आघाडी प्रमुख रेखाताई जाधव, संजय अनुसे, प्रतीक धनवडे, अरुण होगले यांच्यासह वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान उपस्थित होते. पुलाची शिरोली इथं घराच्या टेरेसवर खेळत असताना विजेचा धक्का लागून एका 13 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय. यश पुंडलिक बिरजे असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मित्रांसोबत खेळत असताना आज दुपारी 1 वाजता ही घटना घडली. शिरोली MIDC पोलिसात ह्या घटनेची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या जडणघडणीत आणि सामाजिक प्रश्नात सकाळचं खूप मोठं योगदान आहे असं प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. दैनिक सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचा 40वा वर्धापन दिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या 40 वर्षाचं कोल्हापूरशी असलेलं हे नातं आणखीन दृढ होवो अशी सदिच्छान आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी कोरोनाच्या संकट काळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 5 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचं स्वागत केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सकाळ माध्यम समूहाच्या कार्याचा गुणगौरव करत शुभेच्छा दिल्या. सकाळ माध्यम समूहाचा कोल्हापूरच्या विकासात मोलाचा वाटा आहे. गेली 40 वर्ष कोल्हापूरशी सकाळचे हे ऋणानुबंध घट्ट आहेत. भविष्यात ते आणखीन दृढ होवो अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. कारण की जे प्रश्न पवार सर म्हणले की अनेक विषयामध्ये दैनिक सकाळनं कोल्हापूरचा एक अविज्य भाग अविज्य घटक या नात्यानं अनेक उपाययोजना केल्या. मग रंकाळ्याचं संवर्धन असेल, पंचगंगेच्या प्रदूषणाचा विषय असेल किंवा अगदी या करोनाच्या काळामध्ये देखील त्यांनी सांगितलं डॉक्टरांशी इंटरॅक्शन असेल किंवा ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीतली लोकांना प्रबोधन करण्याचं काम असेल किंवा कलानगरी म्हणून कोल्हापूरची जी ओळख आहे इथं चित्रपट सृष्टी पुन्हा प्रेरित होऊन यावी यासाठी घेतलेले विशेष प्रयत्न असतील असे अनेक प्रयत्न दैनिक सकाळनं समाजासाठी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. फक्त बातम्या देणं किंवा जाहिरातीवर आधारित आपण आहोत असं न करता एक सामाजिक बांधिलकी आपली आहे आणि ती बांधिलकीतून काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून दैनिक सकाळनं नेहमीच या कोल्हापूर शहराशी ऋणांबंध जोडलेले आहेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. बकरी ईदच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. दैनिक सकाळला देखील वर्धापन दिनानिमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असंच सामाजिक कार्य आपलं कोल्हापूरसाठी सातत्यानं या ठिकाणी होत राहावं अशा सदिच्छा देऊन पालकमंत्री या नात्यानं माझ्या जिल्ह्याच्या वतीनं दैनिक सकाळला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. सकाळने कोरोनाच्या काळातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात पोलीस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न मांडले. सकाळच्या या दैदिप्यमान कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा देत सामाजिक कार्याचा वसा यापुढेही असाच राहो अशी आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा दिल्या. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सकाळची भूमिका स्पष्ट करताना सकाळने सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमीच प्रयत्न केल्याचं सांगितलं. अनेक प्रश्नात पुढाकार घेऊन समाजहिताच्या अनेक भूमिका मांडल्यात. ऑनलाईन शिक्षण, गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं गणेश मंडळांना आवाहन असे अनेक समाजहिताचे उपक्रम सकाळ नेहमीच राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा स्नेह असाच एवढे अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो, प्रार्थना करतो. सकाळ समाजाच्या भल्यासाठी आपली लेखणी चालवत आहे अशी ग्वाही मी या निमित्तानं देतो आणि ज्या संकटाशी आपण लढतो आहोत त्या संकटातून आपण सगळे चौकं बाहेर पडू त्यासाठी जे जे काही नियम न्यू नॉर्मल स्थितीसाठी जे जे काही करावं लागतं आहे ते आपण जागेपणानं जाणतेपणानं पाळू असं मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. महापौर निलोफर आजरेकर यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडत असल्याबद्दल दैनिक सकाळचं कौतुक केलं. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ सुहास वारके यांनीही मनोगत व्यक्त केलं.
यावेळी कोरोनाच्या काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा, महानगरपालिका आरोग्य कर्मचारी प्रवीण लोंढे, जिल्हा परिषद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन मदने, सीपीआरमध्ये सेवा बजावणारे अमोल इसापुरे, थॅलेसेमियामध्ये विशेष योगदान देणारे धनंजय नामजोशी यांच्यासह मान्यवरांना सन्मानचिन्ह आणि रोप देऊन गौरवण्यात आलं. याप्रसंगी सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव, सकाळ उपसर व्यवस्थापक रवींद्र रायकर, गुलाबराव घोरपडे यांच्यासह सकाळचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानाअंतर्गत आज 4 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला. आज या मोहिमेचा 66वा रविवार होता. लोकसहभागातून ही मोहीम राबवली जाती आहे. पंचगंगा नदीघाट, पंचगंगा स्मशानभूमी, हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज मुख्य रस्ता, हॉकी स्टेडियम ते शेंडा पार्क, धैर्यप्रसाद हॉल ते कावळा नाका, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. लोकसहभागाबरोबरच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी विविध संस्थांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि एस न्यूजचा संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून 10वीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पहा एस न्यूज वर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार एस न्यूज चं 9 बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मैत्री दिनानिमित्त युवा सेना कोल्हापूर शहर आणि नो मर्सी ग्रुप यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रम कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आलेत. सामाजिक बांधिलकी जपत ग्रुपच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेच्या शहर कार्यालयात गरजू विद्यार्थ्यांना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप झालं. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून शहरातील गोरगरीब गरजू 3000 विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, नारायण निळपणकर, अक्षय पाटील, अजिंक्य पाटील, रोहन घोरपडे, हर्षवर्धन पाटील, सौरभ कुलकर्णी, कृपाल सिंग राजपूत, विजय रेळेकर उपस्थित होते. विवाहित असतानाही दुसरे लग्न करून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुलाची शिरोळी पोलिसांनी हाजी असलम सय्यद याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील शिरोली गावातील असणाऱ्या एका पीडित महिलेची हाजी असलम सय्यद याच्याशी ओळख झाली. तिच्याशी ओळख वाढवून त्यानं महिलेकडे लग्नाची मागणी केली. पीडित महिलेला मी तुझ्याशी लग्न करून तुझ्या मुलालाही सांभाळतो असं सांगितलं. लग्न केल्यानंतर असलम सय्यद यानं तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिला गरोदर राहिल्यानं सय्यद यानं महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. त्यानंतर सय्यद यानं पीडित महिलेला माझे अगोदरच एक लग्न झालं असून मी तुला सांभाळू शकत नाही असं सांगितलं. हे ऐकून धक्का बसलेल्या पीडित महिलेनं पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात असलम सय्यद याच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सय्यद याला ताब्यात घेतलं. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हाजी असलम सय्यद यानं गेल्या वर्षी झालेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये एका पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. सय्यद यानं अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप या पीडित महिलेनं केलाय.
वीटभट्टी कामगारांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांचं शिक्षणाशी मैत्रीचं नातं घट्ट तयार व्हावं यासाठी यूथ सोशल ग्रुपच्या वतीनं त्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. मैत्री दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. शहर वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या हस्ते तावडे हॉटेलनजीक असलेल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी ग्रुपचे संस्थापक ओंकार शिंदे, यश शिंदे, शुभम झाड, रोहित पंडत, आकाश गुरवळ आदी उपस्थित होते. कसबा बावडा इथं एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादातून प्रकाश जाधव यानं चावा घेतल्यानं दोघेजण जखमी झालेत. मात्र याबाबत सायंकाळपर्यंत शाहूपुरी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. कसबा बावडा इथल्या शिंदे गल्लीत आज सकाळी संबंधित तरुणाचा भाऊ दारात उभा होता. त्यावेळी प्रकाश जाधव रागानं बघत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात प्रकाश जाधव यानं ओंकार आळवेकर आणि संग्राम चव्हाण या दोघांचा चावा घेतला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिवसभर फिरत होता, त्यामुळे याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र सायंकाळपर्यंत याबाबत शाहूपुरी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. करवीर तालुक्यातील भामटे, सांगरूळ, कोपार्डे या गावात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोपार्डे इथं भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आज त्यांच्या 2 मुलीसह मेहुण्याची बायको आणि साडू तसेच 1.5 वर्षाचा नातूही पॉझिटिव्ह आल्यामुळं भंगार व्यावसायिकात चिंतेचं वातावरण आहे. सांगरुळ इथं राहणारा आणि इचलकरंजी इथं वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह होता. त्याच्या घरातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. कोल्हापूर इथं वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असणाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्याच्या संपर्कातील लोकांना पुढील तपासणीसाठी नेण्यात आलंय. भामटे इथं कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. रुग्ण आढळून आलेला परिसर ग्रामपंचायतीच्या वतीनं सील करण्यात आला असून औषध फवारणी करण्यात आली आहे. आता बातमी पावसासंदर्भात. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे. येत्या 24 तासात मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. तसंच 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसानं दडी मारल्यानं सर्वांची चिंता वाढली. मात्र हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजामुळं पावसाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळणार आहे. जवळपास 15-20 दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. येत्या 24 तासात मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. 4 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस अधिक असणार आहे. 4 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मान्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळं 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान मुंबई, मध्य महाराष्ट्रात घाट परिसरासह कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलांबाबत शासनानं वेळेत निर्णय घ्यावा, अन्यथा 10 ऑगस्टपासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कोरोनामुळे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यात महावितरणला रीडिंग घेता आलं नाही, त्यामुळे महावितरणनं ग्राहकांना सरासरी वीज बिलं पाठवली. मात्र या वीज बिलांबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. लॉकडाऊनच्या काळातील या वाढीव वीज बिलांविरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनही झालं. या वीजदर वाढीविरोधात कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीनं आवाज उठवला. 13 जुलैला या वाढीव वीज बिलाची होळी केली, मात्र शासन स्तरावर अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्यानं आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज समितीची शाहू कॉलेज इथं महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्यकर्ते आणि महावितरणच्या कृतीबाबत या बैठकीत संतापही व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत सरकार वीज बिलाबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत वीज बिल भरणार नाही. जनतेची ताकद दाखवण्यासाठी गाव पातळीवर आंदोलन उभं करण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा उभा करूया, असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. जनतेच्या हितासाठी भाजप पक्षाची ताकद या आंदोलनामागे उभी करू, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सभागृहात कोरोना काळातील वीज बिलं माफ करावी असा ठराव मांडणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील आणि महापौर निलोफर आजरेकर यांनी सांगितलं.
वीज उद्योगाचं व्यापारीकरण झाल्यानं असे प्रकार आता होऊ लागलेत, त्यामुळे वीज नियामक आयोग रद्द करावा अशी मागणी कॉम्रेड चंद्रकांत यादव, अशोक भंडारी, भाई भरत पाटील यांनी केली. वीज बिलाच्या निर्णयाबाबत शासनानं वेळीच दखल घ्यावी, अन्यथा 10 ऑगस्टपासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणं आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. की या लॉकडाऊनच्या काळामध्ये 5 ते 6 या 3 महिन्याचं जे बिल आहे ते बिल आम्ही काही भरू शकत नाही आणि आम्ही ते भरणार नाही. दुसरा निर्णय आहे की सरकारनं ह्या बिलाची रक्कम भरली पाहिजे, संपूर्ण भरपाई दिली पाहिजे. 20%, 30% हे जे काही पेपरला येतं ते आम्हाला मान्य नाही. सरकारनं 100% या रकमेची भरपाई केली पाहिजे. आणि याच्यासाठी केवळ कोल्हापूरच नाही तर संपूर्ण राज्यभर पुन्हा टप्प्याटप्प्यानं आंदोलन होणार आहे. त्याची सुरुवात 10 ऑगस्टला आम्ही कोल्हापूर कलेक्टर्स कचेरीसमोर आणि त्याचबरोबर राज्यामधल्या अंदाजे किमान 20 जिल्ह्यांच्यामध्ये कलेक्टर कचेरीसमोर धरणं धरण्याचा कार्यक्रम हा 10 तारखेचा आम्ही जाहीर करत आहोत. वीजदरवाढीच्या सर्वपक्षीय बैठकीत वाढीव वीज बिल भरणार नाही, राज्यात सर्वत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 ऑगस्टला धरणं आंदोलन आणि 100 युनिटच्या आतील सर्व ग्राहकांची वीज बिलं माफ करावीत असा ठराव या बैठकीत करण्यात आला. सर्वपक्षीय बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, सहनिमंत्रक बाबा पार्टे, मारुतराव कातवरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, करवीरचे माजी सभापती राजू सूर्यवंशी, विक्रम जरब, शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर, विजय सूर्यवंशी, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी मात्र अनुपस्थित राहिले. काल शनिवारी रात्री 12 पासून आज रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 312 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची संख्या 6,755 इतकी झाली आहे. या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढत चालली आहे. गेल्या 2 दिवसात तांत्रिक कारणामुळे चाचण्या होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे हा वेग मंदावला होता. मात्र काल रात्री 12 वाजल्यापासून आज रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 312 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक संख्या हातकणंगले तालुक्यातील होती. हातकणंगले तालुक्यात तब्बल 85 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ कोल्हापूर शहरात 58, करवीर तालुक्यात 40, पन्हाळा तालुक्यात 25, शिरोळ तालुक्यात 19, भुदरगड तालुक्यात 14, राधानगरी तालुक्यात 19 आणि कागल तालुक्यात 39 रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 6,755 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 12 रुग्ण मयत झाल्यानं एकूण मृतांची संख्या 199 झाली आहे, तर 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 3,067 पोहोचली आहे. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लॉकडाऊन काळातील वीज बिलांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा 10 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणं आंदोलन. कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीचा शासनाला इशारा. गुन्हे नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेबरोबरच अतिक्रमण रोखण्यासाठी CCTV संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा, नामदार सतेज पाटील. पाचगाव, मोरेवाडी आणि कळंबा ग्रामपंचायतींसाठी CCTV संनियंत्रण प्रकल्पाचं झालं ऑनलाईन लोकार्पण. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची शिक्षण वाचवा नागरी कृती समितीकडून होळी. महासैनिक दरबार इथं उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचं लोकार्पण. आणि करवीर तालुक्यातील नेरली इथल्या तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S News Kolhapur या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर S News Kolhapur या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
अहो सुमीचा फोन आलता, रविवारी जावे बाप्पा नी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहायला येत आहे. अरे वा वा, काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल? आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे, आता तो गवंडी शोधा, सिमेंट, वाळू, विटाणा हे सगळं झंझट कोण करणार, आणि तेही फक्त 4 दिवसात? अगं शक्य तरी आहे का ते? अहो ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झालीत त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? हा मग आताच फोन करतो. संपूर्ण कॉन्क्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त एकाच दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारीही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप, नवीन वाशिनाका कोल्हापूर. फोन 98 22 99 55 99.